तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता राज्यात जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीत झालेले गारपीट व अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेती पिकांचे नुकसानी पोटी बाधित झालेल्या आणि या ठिकाणी मदत वाटप करण्याची निधी जी आहे वितरित करण्यात येणार आहे याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि यामध्ये तब्बल बघितलं तर या ठिकाणी पाहू शकता सत्तेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपयांचा जो या ठिकाणी जो निधी आहे या ठिकाणी वितरण करण्यासाठी या ठिकाणी आयुक्तालयामार्फत या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे तर शासन निर्णयमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे या ठिकाणी सत्तेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपयांचा जो निधी आहे यामध्ये या ठिकाणी पूर चक्रीवादळे आणि जे निर्वाह सहाय्यक आहे ज्यांना या ठिकाणी अनुग्रह सहाय्य असे विविध भागामध्ये या ठिकाणी जे आहे या ठिकाणी या निधीमधून या ठिकाणी पैसे खर्च केले जाणार आहे आणि आता जे रक्कम येणार आहे ती लाभार्थ्यांच्या मदतीने वाटप करण्यासाठी रक्कम अहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे सदर निधी ही अना अनावश्यकरीत्या या ठिकाणी जी आहे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जी लाभार्थी मदती वाटपाची जी कारवाई आहे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची जी यादी आहे आणि मदतीचा जो तपशील आहे या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर आता या ठिकाणी बघितलं तर सध्या बघितलं तर या ठिकाणी जिल्ह्यानुसार जी रक्कम आहे अदा करण्यात आलेली आहे यामध्ये टोटल चौतीस जिल्हे आहेत आणि चौतीस जिल्ह्यामध्ये जी रक्कम आहे या ठिकाणी ती अदा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पौषकता नागपूरसाठी बघितलं तर सातशे बेचाळीस शे शेतकरी या ठिकाणी बाधित आहेत आणि एकूण क्षेत्र बघितलं तर दोनशे तीनशे बावीस पॉईंट त्र्याऐंशी आणि यामध्ये बघितलं तर जे आहे एकूण आवश्यक रक्कम जी आहे सदतीस लाख सत्तर हजार रुपये आहे आणि यामध्ये बघितलं तर जो शासन निर्णय दोन हजार एकवीसचा आहे ऑगस्ट महिन्यातला आहे आणि अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीसचा आहे पण लक्षात ठेवायचा आहे मागील आठ दिवसाचा हा जी आर आहे आणि यामध्ये भंडारामध्ये बघितलं तर भंडारामध्ये कोणतंही नुकसान झालेला नव्हता त्यानंतर गोंदियामध्ये गोंदियामध्ये पण कोणत्याही या ठिकाणी हानी झालेली नव्हती त्यानंतर वर्धामध्ये बघितलं तर नव्वद शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यामध्ये पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर होतं जी शेती हो शेती होती आणि त्यामध्ये त्यांना चार लाख दहा हजार रुपयांचं जो आहे नुकसान झालेलं आहे त्यानंतर येथे चंद्रपूर चंद्रपूरसाठी चार शेतकरी या ठिकाणी बाधित आहेत आणि त्यामध्ये त्यांचं क्षेत्र आहे वन पॉईंट पन्नास आणि जे या ठिकाणी खर्च आहे या ठिकाणी आवश्यक जी रक्कम आहे वीस हजार रुपये या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे गडचिरोलीमध्ये सत्तर शेतकरी आहेत त्यामध्ये या ठिकाणी बघितलं एकूण बाधित सतरा पॉईंट वीस या ठिकाणी क्षेत्र आहे आणि यामध्ये दोन लाख बत्तीस हजार रुपये मिळालेले आहे आणि नागपूरसाठी एकूण नागपूरसाठी बघितलं तर नऊशे सहा जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी जो आहे तीनशे सत्त्याहत्तर पॉईंट सत्त अठ्ठावीस जे क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि यामध्ये बघितलं तर चव्वेचाळीस लाख बत्तीस हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नागपूर विभागासाठी त्यानंतर येथे अमराव अमरावती विभाग आणि अमरावती विभागमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सातशे एकवीस शेतकरी आहेत आणि यामध्ये चारशे एकोणसाठ पॉईंट या ठिकाणी अठ्ठावन्न हेक्टर जे आहे नुकसान झालेले आहे आणि या ठिकाणी बावी बासष्ट लाख चार हजार रुपयांचा जो नुकसानची भरपाई रक्कम आहे ती या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर अकोला आणि यवतमाळमध्ये नुकसान झालेला नव्हता त्यानंतर बुलढाणामध्ये अठ्ठावीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यामध्ये बावीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर जे क्षेत्र आहे त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये बघितलं तर, तर बावीस कोटी सत्याहत्तर लाख त्र्या त्रेचाळीस त्रे, त्रे हजार रुपये जी आहे रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी ट्रान्सफर केली जाणार आहे तर या ठिकाणी ओ जे टोटल रक्कम आहे अमरावती जिल्ह्याला या ठिकाणी एकोणतीस हजार एकोणतीस हजार पाचशे सात शेतकरी या ठिकाणी बाधित आहेत बावीस हजार सहाशे अडतीस पॉईंट तेहतीस जे क्षेत्र आहे या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये जी रक्कम आहे तेवीस कोटी एकोणचाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये जी रक्कम आहे या ठिकाणी या जिल्ह्यांना मिळणार आहे अमरावती विभाग टोटल त्यानंतर येतो औरंगाबाद विभाग यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याला बघितलं तर सहा हजार सत्त्याण्णव शेतकरी या ठिकाणी जे आहे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये जे क्षेत्र आहे सत्तावीसशे त्र्याहत्तर पॉईंट अडतीस जे क्षेत्र या ठिकाणी नुकसान झालेलं होतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि यामध्ये बघितलं तर जे आहे तीन कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा जो नुकसान भरपाई रक्कम आहे ते या जिल्ह्यांना मिळणार आहे जालनाला बघितलं तर सहा हजार अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस जे आहे या ठिकाणी शेत शेतकरी बाधित आहेत त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी जे क्षेत्र आहे या ठिकाणी जे बाधित झालेलं नुकसान झालेलं होतं हेक्टरमधून आहे आणि यामध्ये बघितलं तर अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यानंतर हिंगोली परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं नव्हतं आणि बीडमध्ये बघितलं तर सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामध्ये दोनशे एकोणनव्व दोनशे एकोणवीस पॉईंट चाळीस जे हेक्ट क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं होतं त्यामध्ये तेवीस लाख साठ हजार रुपयांचं नुकसान झालेलं होतं ती रक्कम आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे त्यानंतर लातूरसाठी पण नुकसान झालेलं नव्हतं पण उस्मानाबादमध्ये एकशे चार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये सत्यात्त अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठ हेक्टर जे क्षेत्र आहे नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये बघितलं तर चौदा लाख पंधरा हजार रुपयांचं जो नुकसान झालेला होता टोटल रक्कम आता टोटल औरंगाबादला किती रुपये मिळणार या ठिकाणी बघितलं तर सात हजार पाचशे सत्तावीस जे शेतकरी आहे त्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामध्ये तीन हजार एकशे एकोणसाठ पॉईंट एकसष्ट अडुस अडतीस हेक्टर जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये तीन कोटी चौऱ्याण्णव पंच्याण्णव लाख सत्तावीस सत्तावन्न सत्ता हजार जी रक्कम आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे त्यानंतर नाशिकचं बघितलं तर नाशिक आणि नाशिकमध्ये तीन हजार चारशे अडुसष्ट जे आहे शेतकरी या ठिकाणी बाधित होते त्यामध्ये दोन हजार शहात्तर पॉईंट त्र्याऐंशी जे हेक्टर आहे नुकसान झालेलं होतं त्यामध्ये तीन कोटी दोन हजार अठ्ठ्याण्णव दो तीन कोटी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा जो या ठिकाणी जो रक्कम आहे या ठिकाणी अदा केली जाणार आहे त्यानंतर येतो धुळे धुळेमध्ये सर्वाधिक बघितलं तर या ठिकाणी सोळा हजार एकोणऐंशी शेतकरी या ठिकाणी नुकसान झालेलं होतं धुळेमध्ये त्यामध्ये नऊ हजार तीनशे ऐंशी पॉईंट वीस हेक्टर नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं आणि यामध्ये बघितलं तर या ठिकाणी दहा कोटी नव्याण्णव लाख एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे तो नंदुरबारमध्ये त्रेपन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये वीस पॉईंट पंच्याहत्तर क्षेत्र या ठिकाणी जे नुकसानबाधित क्षेत्र होतं आणि दोन लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे त्यानंतर बघितलं तर जळगावमध्ये पंचेचाळीसशे एकोणतीस शेतकरी या ठिकाणी बाधित होते त्यामध्ये पंचवीसशे चाळीस म्हणजे दोन हजार पाचशे चाळीस पॉईंट एकवीस जे आहे क्षेत्र बाधित होतं आणि यामध्ये तीन कोटी त्रेचाळीस लाख पाच हजार रुपये जी आहे रक्कम सरकारतर्फे आलेली आहे आणि लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे त्यानंतर टोटल नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर चोवीस हजार एकशे एकोणतीस शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर चौदा हजार सतरा जे पॉईंट नव्याण्णव जे क्षेत्र आहे या ठिकाणी नुकसान झालेलं क्षेत्र होतं आणि यामध्ये बघितलं तर सतरा कोटी अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांचं जो नुकसान आहे भरपाई या जिल्ह्याला या विभागाला देण्यात आलेली आहे तर त्यानंतर पुणे विभाग येतो पुणे विभागामध्ये बघितलं आपण तर पुणेमध्ये दोन नऊशे बासष्ट जे क्षेत्र आहे या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये नऊशे बासष्ट शेतकरी होते सॉरी शेतकरी होते आणि यामध्ये बघितलं तर पाचशे चौवेचाळीस पॉईंट पासष्ट जे क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं होतं आणि त्यामध्ये शासनाकडून या ठिकाणी चौऱ्याण्णव लाख एकोणऐंशी हजार रुपये जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे सातारामध्ये पाच हजार एकशे ऐंशी जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामध्ये बघितलं तर नऊशे एकावन्न पॉईंट चौदा जे आहे क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं होतं आणि यामध्ये एक्क्याण्णव हजार चौ एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे त्यानंतर सांगलीमध्ये सात शेतकऱ्या या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यामध्ये दोन पॉईंट सत्तर जे हेक्टर आहे नुकसान झालेलं होतं त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजारांचा नुकसान भरपाई रक्कम जी आहे शासनातर्फे मंजूर झालेली आहे या त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये कोणतेही नुकसान झालेलं नव्हतं आणि त्यानंतर टोटल पुणे जिल्ह्यामध्ये विभागामध्ये बघितलं तर सहा हजार एकशे एकोणपन्नास जे शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये हेक्टरमधील चौदा चौदाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास जे क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं होतं त्यामध्ये बघितलं तर एक कोटी शहाऐंशी लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची या ठिकाणी जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाणार आहे त्यानंतर येतो कोकण शेवटचा हा विभाग आहे आणि यामध्ये ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे पण या ठिकाणी ठाणे र पालघरमध्ये कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं त्यानंतर तर यामध्ये रायगडमध्ये बघितलं तर दोनशे पाच या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांचं साठ पॉईंट पन्नास जे हेक्टर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये दहा पॉईंट सत् दहा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं जो शे या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शासनातर्फे त्यानंतर रत्नागिरीमध्ये बघितलं तर सातशे पस्तीस आहे शेतकरी आणि यामध्ये दोनशे पंधरा पॉईंट एकोणीस जे क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं नुकसानीसाठी आणि यामध्ये बघितलं तर एकोणचाळीस कोटी त्र्याण्णव हजार रुपयांचं जे रक्कम आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर एकशे चौऱ्याण्णव आहे आणि या ठिकाणी बघितलं तर एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचं जो क्षेत्र होतं बाधित या ठिकाणी शंभर पॉईंट सदुसष्ट हेक्टर आणि यामध्ये अठरा लाख एक हजार रुपयांची जी रक्कम आहे या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे कोकण विभागाला टोटल बघितलं तर एक हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामध्ये तीनशे छा शहात्तर पॉईंट छत्तीस जे हेक्टर आहे या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यामध्ये अडुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये शासनातर्फे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर टोटल महाराष्ट्रामध्ये बघितलं तर या ठिकाणी एकोणसत्तर हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यामध्ये बेचाळीस हजार सदुसठ हेक्टरचं नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये बघितलं तर सत्तेचाळीस कोटी त्र्यान त्र्याऐंशी लाख बावन हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी ट्रान्स्फर केली जाणार आहे तर या ठिकाणी टोटल या ठिकाणी चौतीस जिल्ह्यांची जी रक्कम होती चौतीस या ठिकाणी बघितलं तर तुम्ही पा पाहिला असेल की सत्तेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपये जी आहे या ठिकाणी शासनातर्फे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे आणि तर अशा प्रकारचा हा अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर मी नसाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र